जवानों के कारण देश में शांति कायम है। वाड़ीनगर परिषद द्वारा इन पूर्व सैनिकों और समाज के पत्रकारों को दिया गया सम्मान सराहनीय है। हम सैनिकों की समस्याओं के समाधान के लिए सदैव प्रतिबद्ध है और सैनिकों का सम्मान करना ही असली सामाजिक जिम्मेदारी है, ऐसा कथन नागपुर के जिला अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने किया। सबसे पहले नगर परिषद क्षेत्र में पौधारोपण किया व दीप प्रज्वलन कर कार्यक्रम की शुरुआत की गई। मेरी माटी मेरा देश अभियान के अंतर्गत अमर शहीदों की याद एवं सम्मान में जनपद में शीला फलकम की स्थापना, पंचप्राण शपथ एवं सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन, झेंडा रोहन एवं राष्ट्रगान का कार्यक्रम वाड़ी नगर परिषद में किया गया। इस कार्यक्रम का आयोजन वाड़ी नगर परिषद की ओर से मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख ने किया था। कार्यक्रम का संचालन योगेश जागीरदार ने किया तो आभार उप मुख्याधिकारी गौरव गाड़गे ने माना। कार्यक्रम को सफल बनाने के लिए धनंजय गोतमारे, प्राची लांजेवार, पल्लवी हुमाने, सुषमा भालेकर, रमेश कोकाटे, मनोहर वानखेड़े, भीमराव जसुतकर, माधवी भिलावेकर, नंदन गेडाव, अशोक जाधव, सरिता गजबे ने अथक परिश्रम किए। परिषद इथे या वेळेस भारताचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने आणि आता अमृत काल आपला सुरू झाला त्या निमित्ताने मेरा माटी मेरा देश या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर असलेले या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार समीर मेघे साहेब, आमचे SDM तथा प्रशासक कोटे साहेब, तहसीलदार, चीफ ऑफिसर, मंचावर बसलेले सगळे मान्यवर, माझ्या समक्ष बसलेले सगळे माजी सैनिक, सगळे वाडी नगर परिषद नागरिक, विद्यार्थी आणि पत्रकार मित्र, सगळ्यांचं मी आज या कार्यक्रमाला स्वागत करतो आणि आमच्या चीफ ऑफिसर साहेबांचंही अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे इथे आपण कार्यक्रम आयोजित केला। जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हा अधिकारी विपिन सर उपस्थित, कोटे साहेब, देशमुख साहेब, वाघमारे साहेब, आमचे नरेंद्र मेंढेजी उपस्थित, नरेश चर्डेजी, केशव बांद्रेजी, कैलाश मंतापूरवारजी, आनंदभाऊ कदमजी, मंचावर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधू भगिनींनो, सत्कारमूर्ती आजचे पत्रकार बंधूंनी, माजी सैनिक आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना, सर्वात प्रथम मी आदरणीय मोदी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी त्यांच्या कल्पनातनं हा कार्यक्रम पूर्ण भारतात सुरू आहे, म्हणजे अशा लोकांना त्यांनी आठवण ठेवलेली आहे जे लोक त्यांच्याबद्दल विसरून जातात। मी माजी सैनिकांच्या बद्दल इथं विशेष करून म्हणतो, आपण नगर परिषदचा सराव करीत आहोत तरी या उपक्रमाच्या अनुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय, या कार्यक्रमाला लागलेले त्यांच्या हस्ते शुभ हस्ते आज हा कार्यक्रम पार पडत आहे ते लोकप्रिय आमदार माननीय समीरजी मेघे साहेब, आपल्या नगर परिषदेचे प्रशासक माननीय कोटे सर, माननीय तहसीलदार वाघमारे साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय माननीय